विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकाराशी संवाद साधला. सरकारमध्ये लाजलज्जा असेल तर अधिवेशनाच्या पूर्वी केलेल्या घोषणांची पूर्ती करावी, निधी उपलब्ध करून द्यावा, कर्ज पूर्ण भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये घोषणा केल्याप्रमाणे द्यावे अशा खडेतोड बोलासोबत त्यांनी सरकारला मागणी केली. अधिवेशनाच्या पूर्वी जर सरकारमध्ये थोडी लाजलज्जा असेल तर त्या केलेल्या घोषणांची पूर्तता करावी, तो निधी उपलब्ध करून द्यावा. आपण प्रोत्साहनपर 50,000 रुपये देणार होतात कर्ज पूर्ण भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, अद्याप ते पैसे आले नाही आणि टंचाईची केवळ घोषणा झाली. ते आम्ही शासनाकडे आम्ही तगादा लावला आणि हे राज्यातील शेतकरी संकटात आहे हे शेतकऱ्यांच्या सरकारच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे किमान तेवढी तरी सद्बुद्धी या सरकारला सुचली आणि संख्या तालुक्यांची वाढवली, मंडळाची संख्या वाढवून इकडे मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांच्या दुष्काळी स्थितीला आम्ही मदत करू अशी घोषणा सरकारने केली आहे, पण अद्याप काहीच मदत झालेली नाही. आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला धारेवर धरू. अनेक विषय शेतकऱ्यासंदर्भात आहेत, त्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की हमीभावाची पोकळ घोषणा करता आणि हमीभावाने कुठलं कुठे खरेदी सुरू आहे. सोयाबीनचे दर पडलेत, कापसाचे दर पडलेले आहेत. आणि 2013 11,000 रुपयाला कापूस विकला जात होता आणि तुम्ही 2-पट भाव 1.5-पट भाव घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसताय. कुठे मिळतो आहे दर? आणि लाव जर यामध्ये सुधारणा केली नाही तर सरकारला उत्तर द्यावं लागेल आणि शेतकरी यांच्या छाताळावर बसल्याशिवाय राहणार नाही.